यानंतर एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे राजभवनामध्ये नितीश कुमार दाखल झालेले आहेत. नितीश कुमार हे राजभवनावरती दाखल झाल्याची ही मोठी बातमी. राजभवनामध्ये पोहोचलेत नितीश कुमार आणि त्यासाठीच हा सगळा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. नितीश कुमार यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे याचीच आता सगळ्यांना उत्सुकता आहे आणि एक प्रकारे खळबळ माजलेली आहे राज्याच्या राजकारणात याच गोष्टीसाठी की नितीश कुमार हे राजीनामा देतात का, याचीच शंका आता सगळ्यांना आहे. आणि त्यासाठीच ते राज्यपालांच्या भेटीला राजभवनामध्ये आलेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे. बिहारमधनं एक मोठी बातमी, ती म्हणजे नितीश कुमार सध्या राज्यपालांच्या भेटीला राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत. बिहारच्या नितीश कुमार राजीनामा देणार का याची चर्चा. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, काय माहिती? नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. ज्या पद्धतीनं आरजेडी आणि जेडीयू जे सरकार होतं त्या सरकारचा ते राजीनामा देत आहे. आणि आता भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू यांचं सरकारी त्याबद्दलची तयारी सुरू आहे. आज सकाळी जर बघितलं आपण तर नितीश कुमार यांनी आज प्रथमतः जेडीयूच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेतली, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षांच्या आमदार आणि त्यांच्या मंत्र्यांची म्हणजे जे त्याचे अधिकारी होते आणि जे खास करून पक्षातील संघटन मंत्री होते आणि राज्याचे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. त्या बैठकीनंतर सर्व जेडीयूच्या आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार जे आहेत वर्तमान मुख्यमंत्री त्यांना निर्णय घेण्याचे सर्व अधिकार दिले आणि त्या निर्णय झाल्यानंतर नितीश कुमार जे आहे ते राजभवनाच्या दिशेने रवाना झाले होते. आणि त्यांनी नितीश कुमार यांनी राजभवनामध्ये बिहारच्या राज्यपालांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सोपवला आहे. आणि सोबतच त्यांनी दावा केला आहे की भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू या दोघांनी मिळून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, त्यासाठी आज दुपारची वेळ देण्यात यावी अशा प्रकारची शक्यता मागणी केलेली आहे. आणि त्यानंतर आज दुपारी 3 दरम्यान नवीन मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार हे 99 मुख्यमंत्री म्हणून आपल्या पदानी गोपनीयतेची शपथ घेतील. त्यावेळेस त्यांच्यासोबत आणखी 3 मंत्री शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये 2 उपमुख्यमंत्री असतील, ते भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील असतील आणि एक तिसरा जो मंत्री असेल तो देखील भाजपचा किंवा जेडीयूचा असण्या शक्यता आहे. पण आजच्या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की आजचा दिवस हा नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये सत्ता बदलाचे संपूर्ण जे संकेत होते ते संपूर्ण मिळालेले आहे आणि आता भाजप आणि जेडीयूचं सरकार लवकरच बिहारमध्ये स्थापन होणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी. बिहारमधनं आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलाय आपला राजीनामा आणि त्यामुळे बिहारमध्ये सत्ता बदलाच्या या सगळ्या घडामोडी आणि आजच या संदर्भातली माहिती आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण घेतोय. प्रशांत, असे काही अपडेट यामध्ये येत आहेत की आज संध्याकाळी 4 शपथविधी सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे, काय त्याबद्दल? मी आता ते सांगत होतो की आता नुकतंच त्यांनी राज्यपालाला आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे आणि जे आरजेडी म्हणजे राष्ट्रीय लोक जनता दल आणि जनता दल संयुक्त सरकार होतं त्या दोन्ही सरकारचे मुख्यमंत्री म्हणून जे नितीश कुमार कार्यरत त्यांनी ते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दावा केलेला आहे की आता भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू या दोघांनी मिळून आम्ही राज्यात सत्ता स्थापन करणार आहोत आणि त्या संदर्भातले जे त्यांना पाठिंब्याचे पत्र आहे ते जेडीयूचं पाठिंब्याचं पत्र असो किंवा बीजेपीचे आमदारांच्या वाजीवांच पाठिंब्याचं पत्र असो हे दोन्ही पत्र त्यांनी राज्यपालांना दिलेलं आहे. आणि त्यांनी सायंकाळी 3 ते 4 दरम्यान शपथविधीसाठी वेळ मागितलेला आहे. राज्यपालाच्या वतीने ती वेळ देखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि आज दुपारी साधारणतः मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. बिहारच्या राज्यपालांच्या राजभवनामध्ये हा शपथविधी होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते
की नितीश कुमार यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर ही मागणी केलेली आहे की आज साधारणतः कमीत कमी मंत्री शपथ घेतील, त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन उपमुख्यमंत्री असतील आणि एक अजून एक तिसरे जे मंत्री असतील ते याच्या संदर्भात शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की आज बिहारमध्ये सत्ता बदल झालेली आहे आणि आता आरजेडी सत्तेतून बाहेर पडलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा सत्तेत समावेश झालेला आहे. काय कुणाचं बिहारमध्ये राजकारण रंगत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना. गेल्या साधारणतः एक आठवड्यापासून ज्या दिवशी भारतरत्न म्हणून कर्पूरी ठाकूर यांना जो भारतरत्न देण्यात आला त्यानंतर सत्ता बदलाचे जोरदार वारे व्हायला लागले. या दरम्यान नितीश कुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दूरध्वनीवरती चर्चा झाली होती. त्या चर्चेनंतर जवळपास हे निश्चित झालं की कर्पूरी ठाकूर यांच्या निमित्ताने जो भारतरत्न देण्यात आला जी मागणी जेडीयू आणि आरजेडीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून केली जात होती आणि जननायक कर्पूरी ठाकूर यांना समजलं. कर्पूरी ठाकूर यांना बिहारच्या आरक्षणाचे जनक मानले जातात. त्यांनी 26% आरक्षण हे बिहारमध्ये दिलं होतं. तोच धागा पकडून भारतीय जनता पक्ष आणि जेडीयू हे बिहारमध्ये सत्ता स्थापनेत एकत्र येण्याचे निर्णय झाला आणि त्यानंतर बैठकांचे सत्र दिल्ली आणि पटना या दोन्ही ठिकाणी सुरू झाले आणि त्याच्या आधारावरती काल ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये अमित शहा, जे पी नड्डा, विनोद तावडे, पाटण्याचे बिहार प्रमुखचे जे आहेत भारतीय जनता पक्षाचे ते आणि याशिवाय इतरही भारतीय जनता पक्षाचे नेते यांची एक मोठी बैठक राजधानी दिल्लीत झाली. त्या बैठकीतला जो निर्णय आहे ते निर्णय घेऊन विनोद तावडे जे बिहारचे प्रभारी आहे भारतीय जनता पक्षाचे ते काल रात्री उशिरा हे पाटण्यामध्ये पोहोचले होते. त्यानंतर तिथे देखील सविस्तर झाली. आज सकाळी भारतीय जनता पक्षाची एक अत्यंत महत्वाची सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली. त्याच सोबतच जेडीयूच्या ह्या आमदारांची आणि खासदारांची बैठक ही पाटण्यामध्ये झाली. त्यामध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला की नितीश कुमार यांना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले. त्याच्या आधारावरती जर बघितलं तर तो अधिकार घेऊनच नितीश कुमार हे राजभवनात पोहोचले होते. त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. या राजकारणामागे महत्वाचं म्हणजे जर चर्चा अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमध्ये ज्या 40 जागा आहेत त्या जागांवरती कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये त्याचमुळे हा प्रकारचा निर्णय घेण्यात आला अशी चर्चा राजकीय विश्लेषक मांडतात. जास्त विश्लेषकांनुसार लोकसभेच्या तयारीसाठी या प्रकारची सत्ता बदल करण्यात आलेला आहे कारण की नितीश कुमार हे जर इंडिया आघाडीतून बाहेर पडले कारण की आपल्याला माहित असेल की इंडिया आघाडीची सुरुवात जी आहे ती नितीश कुमार यांनी पाटण्यामध्ये सुरू केली होती. पहिली जी बैठक झाली ती पाटण्यामध्ये ते नितीश कुमारांच्या नेतृत्वात सुरू झाली होती. त्यानंतर इंडिया आघाडीला स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यामुळे एक मोठा धक्का आजच्या या निमित्ताने नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा धक्का इंडिया आघाडीला बसलेला आहे. पण दुसरीकडे या निमित्ताने लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला फायदा मिळावा यासाठीच ही सगळी खेळी खेळल्या गेली असे ही राजकीय विश्लेषक सांगतात. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला तर नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की महागठबंधनमध्ये जे होतं त्यामध्ये आरजेडी सोबत काम करणे हे अत्यंत कठीण झालं होतं आणि आरजेडी सोबत काम करताना अनेक अडचणींना पुढे जावं लागत होतं. त्यामुळे या महागठबंधनातून बाहेर पडल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे आजच्या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की आता सत्ता बदल झालेला आहे, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रवेश झालेला आहे. प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी खूप धन्यवाद. आणि देशभरातल्या मोठ्या बातमीसह इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात.